बीती रात ताजबाग परिसर में एक महिला डॉक्टर तरन्नुम खान शौकत खान के घर पर चोरों ने सेंध लगाकर 40 ग्राम सोना और 8,000 रुपए कैश लेकर फरार हो गए थे। फिलहाल इस चोरी की वारदात में आरोपी पुलिस के हत्थे चढ़ गए हैं। बीती रात ताजबाग परिसर में रहने वाली डॉक्टर तरन्नुम अपने घर से कुछ ही दूरी पर रहने वाले अपने पिता के घर गई हुई थी। इसी दौरान रात का खाना खाने के बाद वह वहीं पर रुक गई। दूसरे दिन अपने घर आई तो उन्होंने देखा कि चैनल का गेट टूटा पड़ा था। घर में किचन, बेडरूम, हॉल सब सामान अस्त व्यस्त दिख रहा था। इस दौरान अलमारी में रखे करीब 40 ग्राम सोने के गहने और 8,000 नकद गायब दिखे। उन्होंने चोरी की घटना का पता चलते ही तुरंत इसकी शिकायत सक्करधरा पुलिस में की। पुलिस ने भी तुरंत बिना समय गवाए चारों आरोपियों को धर दबोचा। ताजबाग एरिया में प्रसिद्ध महिला डॉक्टर है, डॉक्टर तरन्नुम खान। यांनी कोरोना काळात फार अतिशय चांगली सेवा लोकांची केल्यामुळे लोकांची फार चांगली भावना त्यांच्याबद्दल आहे आणि त्यांच्या घरामध्येच दिनांक 17/5/22 त्या त्यांच्या जवळ साधारण 100 मीटर असणाऱ्या माहेरी गेल्या असताना कुणीतरी अज्ञात चोरांनी घर फोडून चोरी केल्याबाबतची माहिती आम्हाला मिळाली। त्याच्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला। 4 लाख रुपये रोख आणि 2.5 लाख रुपयाचे दागिने सोन्याचे असे चोरीला गेल्याची खबर होती। टोटल 6.5 लाखाचा माल विकत गेलेला होता। पहिल्याच दिवशी पोलिसांनी, सतर्दरा पोलिसांनी माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपासात गती घेतली। त्याच्यामध्ये सोहेल हंजा म्हणून एक आरोपी आहे, घरकुडीतला झाली आणि त्याच्यासोबत त्याचा एक मित्र, यांनी चोरी केल्याबाबतची खात्रीशीर आम्हाला गुप्त माहिती मिळाली। त्याच्यावर आम्ही काम करत असताना 2.5 एरियामध्ये पण त्यांनी अशा प्रकारची चोरी केल्याची खबर मिळाली होती। त्यानुसार क्राईमच्या 2.5 पथकाने आणि आमच्या पथकांनी सतत त्याच्यामध्ये मेहनत केली आणि वरिष्ठांच्या पण या गुन्हेगाराबाबत माहिती त्यांना पण मिळाली आणि सर्वांच्या मार्गदर्शनाखाली 20 जूनला आज या हद्दीमध्ये हा सोहेल भांजा पकडला गेला। 2 जण प्रत्यक्ष चोरी करणारे, 1 जण माल विकून द्यायला मध्यस्थी करणारा आणि चौथा माल घेणारा रिसिवर आणि मालाचं स्वरूप बदलणारा सोनार, असे 4 आरोपी याच्यामध्ये अटक केलेले आहेत। सोहेल उर्फ सोहेल भांजा म्हणून हा एका खूप प्रसिद्ध गुन्हेगाराचा भाचा आहे। पूर्णपणे त्याच्या कुटुंबाची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे। त्याचं लहानपणापासून हा चोऱ्याच्या गुन्ह्यामध्ये आहे आणि आतासुद्धा त्याला वाईट प्रकारचे व्यसन, मजमजा करणे, चांगले कपडे वगैरे वस्तू वापरणे अशी त्याची सवय आहे। ते यांनी जे रोख रक्कम होती ती मजमजा करण्यासाठी वापरले, बाहेरच्या मोठमोठ्या शहरांमध्ये गेलेले आहेत ते, तिथे हॉटेलिंग करणे किंवा इतर प्रकारचे व्यसन आहेत त्यांनी ते केलेले आहेत असं तपासात निष्पन्न होत आहे अशा सवयीचे आहेत। गौरतलब रहे कि पकड़े गए आरोपियों में आरोपी शेख सोहेल उर्फ भांजा, इसका बचपन से ही क्रिमिनल रिकॉर्ड रहा है। चोरी के कई मामलों में वह पहले भी लिप्त रह चुका है। दूसरा आरोपी शेख सोहेल उर्फ पिट्टू, इस पर भी आपराधिक मामले दर्ज हैं। माना जाता है कि आरोपी चोरी के पैसे से अपने सारे शौक पूरे करने के लिए अकोला, मुंबई, नासिक आदि शहरों में जाते थे। वहीं दूसरी तरफ चौंकाने वाली बात तो ये है कि इन दोनों ही आरोपी ने अपने जिस दोस्त शुभम विंचुरकर को चोरी किए हुए गहने बेचने के लिए कहा था, उसके पिता हुडकेश्वर पुलिस स्टेशन में कार्यरत होने की जानकारी है। फिलहाल गुप्त सूचना के आधार पर पुलिस ने चारों आरोपियों को धर दबोचा है और उन पर विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।